आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. परमेश्वरानं परकेपणा केला नाही, आम्ही का करायचा? नामदार सदाभाऊ खोत. आकिवाट येथे मुस्लिम सुन्नत जमातीतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन. परमेश्वराने कधी परकेपणा केला नाही. मनुष्य जन्माला येतो तो मानव जातीला मग आम्ही का परकेपणा करायचा, असा सवाल नामदार सदाभाऊ खोत यांनी केला. ते आकिवाट येथे मुस्लिम सुन्नत जमातीतर्फे आयोजित इफ्तार पार्टीत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताजुद्दी तहसीलदार हे होते. नामदार सदाभाऊ पुढे म्हणाले, या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने आपण मला इथं बोलवलं, हे मी माझं भाग्य मानतो. यावेळी जुनी आठवण सांगताना नामदार खोत म्हणाले, माझा जन्म सामान्य कुटुंबातला, माझे वडील वारकरी आणि आमच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने पंढरपूर वारीला जाण्यासाठी सनदी नावाचा टेलर पैसे द्यायचा. यावेळी बोलताना नामदार सदाभाऊ खोत यांनी आकिवाट आलास पुलासाठी 20 कोटी मंजूर झाल्याचे, तसेच आकिवाटमधील 900 एकर क्षारपड जमिनीसाठी 300 कोटी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती दिली. तर शिरोळ तालुक्यातील मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन त्यांच्या वाड्या वस्तीत कोणत्या विकास कामांची गरज आहे त्यांची पाहणी करून विकास कामे करण्यात येतील, असे आश्वासन नामदार सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिले. यावेळी अनिलराव यादव यांनी सदाभाऊंच्या कामामुळे त्यांना लवकरच कॅबिनेट मंत्रीपद मिळेल असे भाकीत केलं. नामदार सदाभाऊ खोत यांचे आकिवाट येथे जोरदार स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. तर मुस्लिम समाजासाठी हॉल बांधण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल नामदार खोत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळा निंबाळकर, राहुल घाटगे, इकबाल बैरागदार, सागर खोत, माजी सरपंच जहांगीर मेस्त्री, शहाजान तहसीलदार, जावीद तहसीलदार, जलाल तहसीलदार, तसेच पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. महानकर न्यूज साठी आकिवाटहून मेहताब चंदुरे.